तिसा सागर या मराठी न्यूज चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. वळूया आजच्या ताज्या हेडलाईन्स कडे. सांगली पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत 27 पिस्तूल हस्तगत करण्यात यश मिळाले. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकानेही धाडसी कारवाई केली आहे. सांगलीतील 100 फुटी रस्त्यावर शस्त्र विक्रीसाठी आलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या मार्गावरून मध्य प्रदेशात जाऊन धडक कारवाई करीत सांगली पोलिसांनी 27 पिस्तूल जप्त केले. या धाडसी कामगिरीची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना दिली. या कामगिरीबद्दल पोलीस पथकाला त्यांनी अभिनंदन करून 26,000 बक्षीसही जाहीर केली. टोळीचं एक रॅकेट यशस्वीपणे प्रकाशात आणलेलं आहे. जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्र निर्मितीचं आणि आंतरराज्य शस्त्र पुरवठा आहे. यामध्ये 2 ऑक्टोबर रोजी आमच्या हेड कॉन्स्टेबलना इन्फॉर्मेशन मिळालेली होती. त्यांनी 2 आरोपींना पकडलं आणि त्यांच्याकडून 7 अग्निशस्त्र पिस्टल्स हे पहिल्यांदा रिकव्हर केलं. त्याच्या सापळा रचून पकडलं. त्याच्याकडनं 6 पिस्टल्स त्या दिवशी जप्त केले. आता याची कस्टडी घेतल्यानंतर 13 ऑक्टोबर पर्यंत कस्टडी घेतली. परत त्याच्या शस्त्र बनवण्याच्या कारखान्यावर धाड घालून 1 रिव्हॉल्व्हर 1 पिस्टल 8 गावठी कट्टे 27 जिवंत काढतूस आणि जी काही 16 पिस्टल 2 रिव्हॉल्व्हर 8 गावठी कट्टे 64 जिवंत काढतूस आणि त्यासाठी लागणारे जे शस्त्र निर्मितीसाठी लागणारे अवजार असं येते. धामणूनला एक जो आपण नागठाणे कराडचा जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्यावर सातारा शहर कराड शहर आणि इस्लामपूर पोलीस ठाणे असे 3 आर्म्स ऍक्टचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या सगळ्या ऑर्गनाइज सिंडिकेट किंवा रॅकेटवरती असे ऑर्गनाइज पद्धतीने गुन्हे केल्याबद्दल NCOCA प्रोव्हिजन प्रमाणे कारवाई करता येतील का याचाही आपण तपास करत आहोत. दत्तात्रय शिंदे SP सांगली आणि मूळ जे रॅकेट्स असतात त्या मुळाशी जाण्याचा खूप सिस्टमॅटिक प्रयत्न करून हे पूर्ण रॅकेट हा आर्म हॉल उघडकीस आणल्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. काही शस्त्रनिर्मितीचे कारखाने असतात. शस्त्रनिर्मितीच्या कारखान्यामध्ये खूप फाईन अशा पद्धतीची शस्त्र पण बनवली जातात असं निष्पन्न होतं. जी आपल्याला बाहेर डिस्प्ले केलेली शस्त्र दिसून येते ती शस्त्र कुठं मिळतात कशा पद्धतीने मिळतात त्याचे एजंट्स रॅकेट ग्रामीण भागात सुद्धा आपल्याला आढळून येत आहे. कारण छोट्या छोट्या गावात आता जो आपण नागठाणे कराडचा आरोपी पकडलेला त्याच्यावर 12वीला असताना पहिला आर्म्स ऍक्टचा गुन्हा आणि ती मग वेगवेगळ्या कारणासाठी शस्त्र सप्लाय केली जातात. तर हे रॅकेट मुळात म्हणजे छोट्या पासून मोठ्यापर्यंत असं सिस्टमॅटिक चालू असतं. त्यामध्ये आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर आहे आणि याचा वापर एक्स्ट्रॉर्शनसाठी धमकी देण्यासाठी खून करण्यासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. अटेम्प्ट टू मर्डर या गुन्ह्यासाठी मुळात अगदी 25,000 1 लाखापर्यंत किमतीची ही वेपन्स आपल्याला विकताना दिसतात अशा किमतीवरनं आणि गावातले गुंड शहरामध्ये सुद्धा आपल्याला या वेपन्सचा वापर केलेला दिसून येतो. पण हे प्रमाण उघडकीस म्हणजे एखादा गुन्हा उघडकीस आल्यानंतर ते 2 किंवा 4 वेपन्सवरतीच थांबतं. पण सांगली पोलिसांनी याच्या रूटपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 26 शस्त्र या रॅकेटच्या माध्यमातून बाहेर काढून मूळ जो वेपन बनवणारा आहे त्याला आपण अटक केली.